नमस्कार, मी ऋषी देसाई, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालंय। या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे। सध्या आंब्याचा मोहर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। थंडी ही वाढली आहे, मात्र वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे हापूसच्या मोहरवर तुडतुड्या जातीचा रोग पसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आंब्याचा मोहर वाचवण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू आहे, पण नियंत्रण कसं मिळवायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे। खरं तर डोंगरच्या डोंगर पसरलेल्या हापूसच्या आंब्यांच्या रांगा, जानेवारीचा हा जो सीझन असतो हा मोहरासाठी अत्यंत अनुकूल असा हा सीझन असतो। या सगळ्यात आंब्याची छोटी छोटी फळं लागतात, ही फळं आता या सगळ्या पावसामुळे गळून पडण्याची शक्यता असते, त्यामुळे आंब्यावर याचा फार मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे। बारीक जी कणी कुठे कुठे होते एका दुसरी, ती सुद्धा आता गळून पडणार आणि तुडतुड्याचा प्रमाण एवढं प्रचंड प्रमाणात होणार की त्याने असलेला आंबा सुद्धा तो चिकचिकीत होऊन ब्लॅक आंबा होणार, तो परत धुणून परत त्याचा परत ते 22 टिनमध्ये धुल्यानंतरच तो पाठविण्यात येईल, पण तो खराब आंबा होईल त्याचा। त्यामुळे ह्या ज्या मळबटीचं जे आता जे हवामान आहे हे जर चेंज नाही झालं किंवा पाऊस जरी पडला तरी धोका होऊ शकतो। झी 24 तास, एक पाऊल पुढे।